नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रेस्टॉरंटसारखी पनीर चिली घरच्या घरी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे। पनीर चिली ही बेसिकली इंडो चायनीज डिश आहे आणि आपल्याकडे तर लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच ती स्टार्टर म्हणून खायला खूप आवडते। क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। पनीर चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी ते घेतले आहे, त्यामध्ये 200 ग्रॅम पनीरचे क्यूब, 1 सिमला मिरची मोठ्या आकारात कापलेली, 2 टेबलस्पून मैदा, 5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 4 ते 5 टेबलस्पून कांद्याची पात बारीक कापलेली, 1 मीडियम साईजचा कांदा अशा मोठ्या आकारात कापून घेतलेला, 3 टेबलस्पून लसूण बारीक चॉप करून, 1 इंच आलं बारीक चॉप करून आणि 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापलेल्या, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 2 टेबलस्पून लाईट सोया सॉस, डार्क सोया सॉस असेल तर 1 टेबलस्पून वापरायचा, 4 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। सर्वात अगोदर आपण बॅटर बनवून घेऊया, त्यासाठी मी इथं 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतले, 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून रेड चिली सॉस, यामध्ये 1 टीस्पून मीठ, यामध्ये पाणी टाकून हळूहळू आपण मिक्स करून घेऊया। हे बॅटर जे आहे त्याने आपण पनीर क्यूबला कोटिंग करणार आहोत। जास्त पाणी क्यूब टाकायचे नाही तर बॅटर पातळ होऊ शकते। आपले बॅटर छान तयार झालेले आहे आणि आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे। आता आपण यामध्ये पनीर क्यूब ऍड करून घेऊ आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे म्हणजे पनीर क्यूबला छान कोटिंग होते। आपल्या पनीर क्यूबला छान कोटिंग झालेला आहे। आता आपण ते तळून घेऊ। 7 ते 8 मिनिटांपूर्वी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते, त्यात आपण आता एक एक करून हे पनीर क्यूब टाकून घेऊया। आपल्याला हे पनीर क्यूब मीडियम फ्लेमवरच तळायचे आहे, तरच ते खूप छान क्रिस्पी बनतात आणि गोल्डन ब्राऊनसुद्धा होतात। बॅटरमुळे हे पनीर क्यूब एकमेकांना चिटकू शकतात, म्हणून ते आपल्याला अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे आहेत हळूहळू। तुम्ही पाहू शकता आपल्या पनीर क्यूबला खूप छान कलर आलेला आहे। आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। क्रिस्पीसुद्धा बनलेले आहेत। अशाच प्रकारे आपण बाकीचे पनीर क्यूबसुद्धा तळून घेणार आहोत सगळे। आपले सर्व पनीर क्यूब तळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता ते खूप छान क्रिस्पी बनलेले आहेत। उरलेल्या 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवरमध्ये मी 1 कप पाणी टाकून घेते आणि ते आपण मिक्स करून घेऊया। हे जे कॉर्नफ्लॉवरपासून बनवलेले पाणी आहे ते आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहोत। पनीर क्यूब तळण्यासाठी जे तेल मी वापरले होते त्यातले 2 ते 3 टेबलस्पून मी ते पॅनमध्ये घेतले आहे। त्यामध्ये मी सर्वात अगोदर चॉप केलेलं लसूण, त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर चॉप केलेले आले टाकून घेतले आहे। ते 1/2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहे। आपली फ्लेम हायच असणार आहे त्यामुळं कंटिन्युअसली परतत राहायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी चॉप केलेला कांदा टाकणार आहे आणि थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे इथे, त्याने कांदा लवकर परतला जातो। आणि नंतर मी सिमला मिरची ॲड करून घेतली आहे इथे, थोडीशी कांद्याची पात, आणि हे सर्व मी 4 ते 5 मिनिटांसाठी मिक्स करत राहणार आहे। आपली फ्लेम हाय आहे त्यामुळे। त्यानंतर सोया सॉस, रेड चिली सॉस, काळी मिरी पावडर,
आणि थोडंसं मीठ, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी टोमॅटो सॉस ॲड करून घेते। हे कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकते। आता मी जे कॉर्नफ्लोअरचे पाणी बनवले आहे ते पण यामध्ये टाकून घेतले आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे पुन्हा परतून घेणार आहे, मग आपली छान ग्रेव्ही तयार होते। सगळ्यात शेवटी आपल्याला पनीरचे डीप फ्राई केलेले क्यूब ॲड करून घ्यायचे आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते पुन्हा एकदा। वरून थोडीशी आपण कांद्याची पात भरभरणार आहोत। आपली पनीर चिली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।